हाय फ्रेंड्स, मी सविता। सविता किचन डिलाइटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी आपल्याकरता घेऊन आलेली आहे नॉनव्हेज लवर्ससाठी झटपट बनणारी चिकन बिर्याणी। चला तर मग बनवूया चिकन बिर्याणी। चला तर मग चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे मी। अर्धा किलो चिकन घ्यायचे आहे। दोन मध्यम आकाराचे टोमॅटो, 8 ते 10 पुदिन्याची पानं, काही केशरच्या काड्या, अर्धा वाटी काजूची कापं, आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला, काही तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे, चक्रीफळ घेतलं आहे 2, छोटी वेलची मोठी वेलची, 2 ते 3 लवंगा, दालिया, शहाजीरं आणि 2 ते 3 कांदे घ्यायचे मीडियम आपल्याला, अर्धा वाटी खोबरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। चला तर मग आपण आता मसाला भाजायची तयारी करूया। पॅन गरम करून घेते आहे, त्यावर 1 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला आणि सुरुवातीला कांदा घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। कांद्याला वेळ लागतो व्हायला म्हणून 5 ते 7 मिनटं छान असा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। बघू शकता छान असा कांदा झालेला आहे। यामध्ये आता आपण सुकं खोबरं घालून घेतोय। याला पण 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायची आहे। खोबरं पण छान परतल्या गेलं आहे आपलं। आता यामध्ये एक एक करत सगळे जिन्नस आपल्याला घालून परतून घ्यायचे आहे। आता मी खडे मसाले घालते आहे। लाल मिरची दाखवायला विसरले, ती घालून घेते आहे। आता 2 ते 3 लाल मिरची घालून असं परतून घ्यायचं आहे, त्याने कलर छान येतो मसाल्याला। मंद आचेवरच सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे। काही तमालपत्र टाकायची आहे। खडे मसाले पण आपल्याला यातच भाजून घ्यायचे आहे। दालिया पण घालते आहे आणि बाकीचे उरलेले खडे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया एक एक करून। आणि थोडे उरलेले ते आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचे आहे भात शिजवते वेळी। सगळे खडे मसाले घालून झालेले ते आता मंद गॅसवर छान असं भाजून घेतलं आहे। आणि धने पण भाजून घ्यायचे, मी साहित्यामध्ये धने दाखवायला विसरले। आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान असं भाजून घेतलेलं आहे। आणि यामध्येच आपल्याला टोमॅटो पण भाजून घ्यायचे, ते 2 मध्यम आकाराचे घेतलेले कट करून, ते पण छान असे भाजून घ्यायचे आपल्याला। भाजी मसाल्याची क्वांटिटी जास्त प्रमाणात झाली आहे, पण आपल्याला भाजी करतेवेळी 1/2 किलो चिकनला 2 चमचे मसाल्याची पेस्ट वापरायची आहे आपल्याला। मसाला छान परतला गेला आहे आपला, बघू शकता आपण। आता हे मिक्सरमधनं काढून घेऊया। आलं लसूणची पेस्ट पहिल्यांदा काढून घेऊया आपण। तोपर्यंत आपला भाजलेला मसाला थंड होतोय। आलं लसूणची पेस्ट काढून घेतलेली आहे। या मिक्सरच्या पॉटमध्येच आपल्याला तो भाजलेला मसाला पण काढून घ्यायचा आहे। बघू शकता थंड झालेला आहे मसाला, याला काढून घेतला आहे मिक्सरमधनं। आता आपले दोन्ही मसाले तयार झालेले आहे। आता भात करायची तयारी करून घेऊया। पाणी उकळायला ठेवलं आहे मी 7 ते 8 वाट्या। त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। त्यामध्ये आपल्याला जे बाकीचे ठेवलेले खडे मसाले होते ते या पाण्यात घालून घ्यायचे आहे। आणि भाताला छान असा फ्लेवर येतो खड्या मसाल्यांचा। आणि जे आपण 1 तासाआधी भिजवून ठेवलेले तांदूळ होते ते यामध्ये घालायचे आहे। भिजवून ठेवल्यामुळे तांदूळ छान असा फुलून येतो। पाणी उकळलंय, तांदूळ घालून घेऊया आता। आणि आपल्याला
70 ते 80 टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, पूर्णपणे भात तयार करून नाही घ्यायचा आहे, कारण की हा भाजीवर आपण लेयर लावतो त्यावेळी त्याला ॲरोमा लागायसाठी म्हणून आपल्याला 20% त्यावेळी शिजू द्यावा लागतो। बघू शकता भात आपला होतच आलेला आहे 70 ते 80%। आता गॅस बंद करून याला थंड होऊ देऊया, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। पॅन तापत ठेवलेलं आहे, 2 चमचे यामध्ये साजूक तूप घालूया आणि 2 मोठे चमचे रिफाईंड तेल घालायचं आहे। छान तापलं की यामध्ये थोडा कांदा घालायचा, तो परतून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, ती 2 चमचेच घालायची, चमचा बघू शकता तुम्ही। याला पण छान असं परतून घ्यायचं आहे कच्चा वास निघून जाईपर्यंत, आणि जी आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे गरम मसाल्याचं ती पण 2 चमचेच घालते आहे मी। माझी क्वांटिटी मसाल्यांची जास्त झाली होती, पण आपल्याला 1/2 किलो चिकनला 2 चमचे पुरेसं होतं मसाला। याला पण छान 3 ते 4 मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मसाल्याला तेल बाजूला सुटेपर्यंत परतायचं आहे, त्यामध्येच आपण काजू घालून घ्यायचे आहे। तुम्ही काजू वेगळे पण फ्राय करून वरून घालू शकता, पण मी मसाल्यामध्येच घातलेले आहे। यामध्ये आता 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया, 1/2 चमचा हळद, आणि आपल्याला वेगळी धने जिरं पावडर घालायची गरज नाही, आपण गरम मसाल्यामध्येच वाटलेले आहेत ते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। या सगळ्या मसाल्याला असं परतून घ्यायचं आहे छान। आपल्याला बघू शकता तुम्ही छान मसाला असा परतला गेला आहे। यामध्ये आपण जे बॉईल करून घेतलेलं चिकन आहे ते घालूयात। मी आपलं तेल आणि हळद घालून बॉईल केलेलं आहे, ते चिकन घालून घेतलेलं आहे। आपल्याला झटपट करायची आहे बिर्याणी म्हणून मी पूर्णपणे बॉईल करून घेतलेलं आहे चिकन। यामध्ये आता आपण 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम ड्राय होत नाही आपलं चिकन आणि पिसांना छान असा ॲरोमा लागतो। 2 मिनटं असं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे चिकन। बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं चिकन। आता यामध्ये आपण तो 70 ते 80% शिजवलेला भात घालून घेऊया। माझी ही 1/2 किलोचीच आहे बिर्याणी म्हणून मी सिंगल लेअर लावते। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची असलीस तुम्ही डबल लेअर लावू शकता। 2 वाट्या तांदळाची बिर्याणी ही 4 लोकांना पुरेशी होते। सगळीकडे असं आपल्याला तांदूळ पसरवून घ्यायचं आहे आता, आणि जे तांदळातलं पाणी आहे शिजताना आपण ठेवलेलं ते पण नंतर घालायचं आहे। बघू शकता सगळीकडे असं मी स्प्रेड करून घेतलं आहे। आणि यावर आता ते आपण काढून ठेवलेलं पाणी घालूया। 1/2 वाटी पाणी होतं ते पूर्ण घालून द्यायचं, यामुळे बिर्याणी छान अशी ज्युसी होते आणि राहिलेला तांदूळ शिजायला पण मदत होते। यावर 2 चमचे साजूक तूप घालूया आता, आणि भन्नाट अशी चव होते बिर्याणीची। आणि केशरचं पाणी करून घेतलेलं आहे, तुम्ही दूध पण घालू शकता पाण्याऐवजी। केशरचं पाणी घालून घ्यायचं आहे, याने पण जबरदस्त अशी चव येते बिर्याणीला। आणि 8 ते 10 पुदिन्याची पानं आपण अशी हातानेच तोडून घालायची, याने पण जबरदस्त अशी चव येते। फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला पुदिन्यांच्या पानांचा। आणि याला आता आपण 7 ते 8 मिनटं छान अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। 7 ते 8 मिनटं झालेली आहे, बघू शकता तुम्ही। वाव, दणदणीत अशी वाफ आलेली आपल्या बिर्याणीला। जबरदस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपली आता खाण्याकरिता।
झटपट अशी बिर्याणी तुम्ही नक्की बनवा. बघू शकता किती सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे. टेस्टला एकदम भन्नाट लागते. माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची रेसिपी कशी होते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यासोबत मी दही कांद्याचा कोचिंबर पण केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.